कैरी गार्डनर दोस्तों, कैसे आप सब लोग? आज हम सीखेंगे घर पे कंपोस्ट कैसे बनाते हैं घर के मटेरियल से, और वो लॉकडाउन में आराम से बन जाएगा, और ये एक गर्मियों में 15 से 30 दिनों में बन जाता है। चलिए देखते हैं। चलिए, हमने ये खाद बनाई थी, देखिए 15 दिन पहले ये खाद बनाई थी, देखिए कितनी अच्छी बन गई है। अब इसको निकाल लेंगे, देखिए कितनी अच्छी खाद बनी है। अब इसी पॉट में हम नई खाद बनाना है, या पॉट मध्ये आपण नवीन खाद बनवणार आहोत। तर सगळ्यात पहिले या पॉटचा छिद्र खूप मोठा झाला आहे माझ्याशी, तर मी याच्या खाली एक छोटीशी नेट ठेवली आहे। तुम्ही तुमचे छिद्र असे आजूबाजूनी करून घ्याल, चांगले असे छिद्र, तसे एअरच्या याच्यात तुम्ही छिद्र नाही केले तरी चालतील, कारण की हे याचा मातीचा गमला असला, कोणतेही असे मातीचे पॉट्स घेतले तर तुम्हाला छिद्र करायची जास्त गरज नाही, पण खालून छिद्र करून कराल, कारण की याच्यातलं जे पाणी निघेल ते तुम्ही घेऊ शकतात, वापरून ते प्लांट्समध्ये टाकू शकतात। आता याच्यासाठी आपण वापरणार आहोत, याच्यासाठी पहिले माती बनवायची आहे, तर याच्यासाठी तुम्ही रेत घ्या, रेत असते रिव्हर सँड अशी बजरी, ही घ्या, नसणार तरी चालेल, मग अशी कोणती झाडाच्या खालची नीम वगैरेची माती खालची अशी आणाल, आणि ही आपली साधी, ही अशी साधी गार्डन सॉईल अशी आणाल, आणि याचा चांगलं याला मिक्स कराल। हे मिक्स झालं आहे आपलं, हे आता रेडी आहे। नेक्स्ट गोष्ट आपण घेणार आहोत, इथे आहे शेणखत, साधा गोबर कोणताही घेऊ शकता तुम्ही, गोबर नसतात तरी चालेल, तुम्ही चायपत्ती घेऊ शकतात, आपली चायपत्ती जी असते चहामधली चायपत्ती घेऊ शकता, याच्यामधून कोणतेही एक घेऊ शकता, नाही तर दोघांना मिक्सी करू शकता। तर आता मी यांना मिक्स करणार आहे, आता मिक्स झालं आहे आपलं, आता हे पण रेडी आहे। आता आपलं नवीन खत बनवायला आपल्याला आपलं जुनं खतमधनं एखादं हे मुठ्ठी घ्यावं लागेल, नाही तर मार्केटमधनं एखादं तुमचं कंपोस्ट आणलं असणार ते तुम्ही घेऊ शकतात वापरायला। एक अशी एक मुठ्ठी फक्त तुमच्या याच्यात अशी ठेवायची आहे तुम्हाला, या मातीच्या याच्यात मी मिक्स करून घेतली, मी थोडीशी याच्यात टाकून दिली चायपत्तीच्या याच्यात थोडी, अजून तुमच्याकडे ही डिकम्पोज झालेली नसणार, नाही तर तुमच्याकडे कोणती पॅकेट नसणार तरी चालेल, फक्त याचं काय यूज याच्यासाठी काबर यूज करतो, कारण की याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे खादला पटकन डिकम्पोजसाठी आपण घेणार आहोत। आपल्याला लागेल ग्रुट टाकून ठेवा थोडंसं पाण्यामध्ये, गरम पाणी असलं तर पटकन विघळून जाईल, असं एक दिवस ठेवून द्या असं गुडचं पाणी बनून जाईल। मग याच्यासाठी आपल्याला अजून लागेल साधं पाणी घातलं, आणि थोडंसं गूळ, जेवढं थोडंसं असणार गूळ घेऊ शकतात, असं छोटा एखादा गूळ असं घेऊ शकतात, थोडंसं गूळ आपल्याला वरतून टाकायला लागेल। आणि मग आता नेक्स्ट आपलं इन्ग्रेडियंट आहे थोडंसं दही, नाही तर दूध घेऊ शकतात ज्याच्यात बॅक्टेरिया प्रेझेंट असेल, पनीर वगैरे काही थोडंसंच पाहिजे, याच्यात पाणी मिक्स करू शकतात नाही तर डायरेक्ट पण टाकू शकतात। आता याच्यासाठी आपण खाली मंचिंग अजून मॉइश्चर हे करायला उन्हाळ्यात, त्याच्यासाठी कार्बन कंपाऊंड वापरायला आपण हे याचे हे वापरणार आहे, नारळाचे हे छिलके, नारळाचे छिलके वापरणार आहात। तुम्ही कोकोपीट बनवत असाल तर तुमचे नारळाचे असे जे घुसा उडून जात असेल तो तुम्ही कंपोस्ट बिनमध्ये यूज करू शकतात, अजून तुम्हाला कोकोपीट नाही बनवत असाल तर ते साधे छिलके असतात ते पण वापरू शकतात, नाहीतर हे छिलके ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल, याच्या जागी तुम्ही न्यूजपेपर यूज करू शकतात। तसे न्यूजपेपर मी कमी वापरतो, कारण की न्यूजपेपरमध्ये ही अशी काही निंग असते जी शाही, ती जास्त जाली नाही पाहिजे, झाडात गेली नाही पाहिजे, म्हणून हार्मफुल असू शकते, म्हणून मी ही वापरत नाही। याच्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवेल मी, हाऊ टू मेक कोकोपीट ॲट होम। कार्बन कंपाऊंडसाठी तुम्ही असे वाळलेले पानं वापरू शकतात, वाळलेले कार्बन कंपाऊंड, अजून तुम्ही नीमचे तर फायदे आपल्याला माहीतच आहे खूप आहे, आपल्या पूर्ण याच्यात मेडिकलमध्ये यूज होतात, हे तुम्ही झाडातही वापरू शकतात, कंपोस्टमध्ये सगळ्यात चांगलं काम करते, कारण की याच्यात खूप चांगले एन्झाईम्स असतात। तुम्ही ड्राईड पण यूज करू शकता, ड्राईड नीमचे, अजून असे फ्रेश पण यूज करू शकता। याच्यासाठी अजून आपल्याला लागेल हे सगळं झाल्यावर किचन वेस्ट जे निघतात याचे सगळे पत्ताकोबी याचे तसे, याला छोटे छोटे पीसेसमध्ये करायचं आहे, जे पण तुम्ही वापराल सगळे इन्ग्रेडियंट याच्यातले छोटे छोटे पीसेसमध्ये करायचे आहे, जेवढं छोटं कराल तेवढं पटकन, अजून जे मी सगळं तुम्हाला सांगितलं आहे ते यूज कराल तर तुमचं 100% 15 दिवसातच तुमचं कंपोस्ट बनवून जाईल। चला आता कंपोस्ट बनवायची प्रक्रिया सुरू करू, मी मातीचे त्या स्पॉटमध्ये करणार आहे जिथे ते कंपोस्ट तयार झालं होतं, जे जाई ठेवली आहे खाली, आता हे रेडी आहे। तर आता पहिले मी टाकणार आहे
नारळाचे टरफल टाकले मी, नारळाचे टरफल सगळ्यात पहिले, नाही तर तुम्ही खालच्या लेअरमध्ये, खालच्या लेअरमध्ये तुम्ही माती टाकू शकता, नाही तर सगळ्यात पहिले आता मी थोडीशी कंपोस्ट टाकूनच देतो, तुमच्याकडे नसणार तरी चालून जाईल, मी थोडी कंपोस्ट टाकली आहे. आता थोडी आपण जी माती केली होती तयार, ती थोडी माती याच्यात टाकली आहे. आणि आता जे शेणखत अजून चायपत्ती होतं त्याच्यातलं कोणतेही इन्ग्रेडियंट तुम्ही टाकू शकता, थोडंसं टाकलं आहे. आणि आता तुम्हाला पाणी थोडंसं टाकून द्यायचं आहे. हे चांगल्यापणे ओलं झालं पाहिजे, हे खालचं, हे खालचं पोर्शन चांगल्याने असं ओलं झालं पाहिजे. आणि खालून असं पाणी, असं खालून चांगल्याने पाणी असं ड्रेन आउट झालं पाहिजे. चांगल्याने खालून पाणी ड्रेन आउट होत असेल तर तुमचं हे होऊन जाईल. थोडीशी माती ॲड करून घे तुम्ही. चला आता नारळाचे टरफलं मी याच्यात टाकले. मग आता मी टाकणार आहे वाळलेले पानं, म्हणजे हे पेपर टाकणार आहे, न्यूजपेपर झाली, न्यूजपेपर टाकला, फटाफट पाहूया. न्यूजपेपर झाल्यावर मी टाकणार आहे वाळलेले पानं. तुम्ही ग्रीन लीव्स पण याच्यात यूज करू शकता. वाळलेले पानं टाकले मी. आता करेल मी मी फ्रेश नीम लीव्स यूज करतो. चल वाळलेली मिक्स टाकून देतो मी, काही नाही होत मिक्स झालं तरी. आता याच्यावर अशी थोडीशी हलकी अशी माती तुम्हाला स्प्रिंकल करून द्यायची आहे. आणि याला चांगल्याने असं कंप्रेस करायचं आहे, म्हणजे खाली दबून जाईल ते चांगल्याने, पूर्ण दाबून दाबून भरायचं आहे. मग आता किचन वेस्ट टाकणार आहे मी याच्यात. आपलं आता किचन वेस्ट टाकून देईल. पहिले वाळलेले पानं अजून त्याचे कंपोस्ट झाले आहेत, किचन वेस्ट टाकल्या, आपले किचन वेस्ट टाकून दिले आहे. माझं किचन वेस्ट टाकल्यावर आता मी याच्यावर मी आता माझी खाद मी अजून जास्त वापरतो, कारण की ते पटकन डिकम्पोज होऊन जाते म्हणून. आता मी असं टाकलं. आता माझं जे शेणखत आणि त्याचं मिक्सचर होतं ते टाकलं. आणि सगळ्यात वरच्या लेअरमध्ये राहील साधी माती. साध्या मातीने वास वगैरे नाही येत आणि बॅक्टेरिया चांगले असतात, ते पटकन डिकम्पोज करून देतात आपल्या पदार्थाला. चांगलं डिकम्पोज व्हायचं काम करते. हे पूर्ण माती टाकून दिली चांगली अशी, असं मारून द्या, एअर पॉकेट संपून जातील. हे आता रेडी आहे तुमचं. आता याला करायचं काय सांगते, गुडचं जे उरलेलं पूर्ण पाणी आहे ते तुम्हाला हलकं हलकं स्प्रिंकल करायचं आहे. आणि मग तुम्हाला दही दही याच्यावर असं ॲड करून द्यायचं आहे मिक्सचरमध्ये, थोडंसं दही. त्यात थोडीशी मातीची लेअर टाकून देते मी. माती संपून गेली कंपोस्टची लेअर. आता चांगलं दाबलं गेलं. आता याच्यावर वॉटरिंग करून देईल मी. हलकी वॉटरिंग करायची आहे. तसं किचन वेस्ट जास्त घेतलं असणार तुम्ही, नाही तर नीमचे पानं, तर तसंच वॉटर त्याच्यात 80% वॉटर असते, म्हणून कमी पाणी वापरायचं आहे आपल्याला. मग त्याच्यानंतर मी नेक्स्ट घेणार आहे गुडचे हे पीसेस. थोडे थोडेच असे छोटे छोटे पीसेस तुम्हाला असे ठेवायचे आहे, जे खातला पटकन डिकम्पोज करतील. असे छोटे छोटे तुम्हाला पीसेस असे ठेवायचे आहे, असे असे ठेवायचे छोटे छोटे पीसेस. झालं हे आता तुम्ही फुलसनमध्ये ठेवू शकतात, पण हे पटकन वाळेल म्हणून याला झाकून ठेवा फुलसनमध्ये, नाही तर असं साधंच असं ठेवून द्या, असं झाकून ठेवून द्याल. हे तुम्ही आता शेडमध्ये ठेवू शकता. अजून तुम्ही हे झाकल्यावर नंतर तुमचं सगळं झाकून झाल्यावर जे खालचं उडेल, खाली तुम्ही एखादी प्लेट वगैरे ठेवू शकता. नाही ठेवायचे तरी चालेल, ते ड्रेन वॉटर जे निघेल ते वेस्ट होऊन जाईल. पण याच्या खालतून जे वॉटर उडेल ते तुम्ही पाण्यामध्ये डायल्यूट करून झाडामध्येही टाकू शकतात. कंपोस्ट टी म्हणतात त्याला, ते झाडामध्ये देऊन चांगले न्यूट्रिशन्स होऊन जाते. अगर आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असणार तर आपण लाईक कराल, आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कराल. थँक्यू.